उलवे नोडमध्ये उभारण्यात आलेल्या भूमिपुत्र भवनाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालती यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने सदरच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विषय सादर केला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासित केले. प्रकल्पग्रस्तांचा बुलंद आवाज लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांनी आपले सर्व जीवन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या कल्याणाकरिता खर्ची केले आहे. त्यांच्यामुळे आज भूमिपुत्र ताठ मानेने जगत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून उलवे येथे सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या भूमिपुत्र भवनाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे आणि हे भूमिपुत्र भवन लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील भूमिपुत्र भवन या नावाने ओळखले जावे, जेणेकरून भूमिपुत्र भवन आणि लोकभावनेचा गौरव होईल असेही आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी या मागणीच्या अनुषंगाने अधोरेखित केले आहे.